कोल्हापूर शहराची लोकसंख्या आहे 7.5 लाखांच्या घरात, पण शहरात सार्वजनिक शौचालय आहेत फक्त 324. जी शौचालय आहेत त्यांना ना चांगले दार आहेत ना आतून कडी कोयंडा. आतली भांडी ही सुस्थितीत नाहीत. संपूर्ण कोल्हापूर शहरातलं हे सर्वसाधारण चित्र आहे. याबाबत महापालिका प्रशासन आणि स्थानिक नगरसेवकांकडे अनेक वेळा पाठपुरावा केला गेला, पण नागरिकांच्या या महत्वाच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला कुणाकडेच वेळ नाही. कॉर्पोरेशनचे लोक कधी बोलवले येतात कधी नाही, साफसफाई करतात नाही, दुर्गंधी सुटत्या. शेजारी व्यावसायिक लोक जास्त असल्यामुळं मोतारी नाही आहे, इथं टॉयलेटमध्येच जातात. बायकांना यायची अडचण, जायची अडचण, स्वच्छता कधीच होत नाही, कचरा इथंच आहे. पुरुष शौचालयांसारखीच महिला शौचालयांचीही अवस्था दयनीय आहे. सार्वजनिक शौचालय परिसरात स्वच्छता नसल्यामुळे मोठी दुर्गंधी पसरलीये. दार नाही आहेत, एक तरी लेडीज इथनं जाते त्यात त्यांना काय, आणि संडाच्या भिंती पण पडलेल्या आहेत. पाठीमागचं सगळं तुंबलेलं आहे, कचरा वगैरे सगळं ते नीटनेटकं काढून ढासांचं औषध मारायला पाहिजे. ढास येतात, पाठीमागनं लांबळी साप वगैरे येतात. आमच्या इथं लहान बाळं असतात, त्याचं काय जरा तरी त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे ना. इकडं टॉयलेट धुवायला येत नाहीत, गाड्या येत नाहीत, अजिबात इकडं टँकर अजिबात येत नाही धुवायला. संडास ती दारं मोडल्यात, वरचं पत्र मोडल्यात, मग ते कसं करायचं? संडास सारखं तुमच्याला आहे. हा मग बायकांनी संडासला कुठं जायचं? उघड्यावर जायचं. हा हा महापालिका धुवायला अजिबात टँकर पाठवत नाहीत, काय नाहीत, स्वच्छ पण करत नाहीत. एकीकडे संपूर्ण भारतभर स्वच्छ भारत अभियान सारखा चांगला उपक्रम राबवला जातोय, पण दुसरीकडे कोल्हापूर महापालिका प्रशासन नागरिकांच्या या महत्वाच्या प्रश्नाकडे गांभीर्यानं पाहायला तयार नाही. महापालिकेमार्फत स्वच्छता, तिथे काय केमिकल्स, तिथली मॅनपॉवर वापरून महापालिकेची ती रोजच्या रोज करण्याचा आटोकाट प्रयत्न असतोच, पण तिची दारं चोरून नेणे किंवा काही ठिकाणी जाणीवपूर्वक तोडमोड करणे, भांडी फोडणे, ही काही अंशी जरा मानसिकता दिसते. आणि बऱ्यापैकी ठिकाणी जरा निधी अभावी शौचालयांची दुरावस्था झालेली आहे हे मान्यच आहे. सार्वजनिक शौचालय ही गरीब जनतेसाठी निकट आहे, सोबतच स्वच्छ शहरासाठीचा तो महत्वाचा पर्याय आहे. याचं गांभीर्य ओळखून त्वरित याबाबत पावलं उचलणं गरजेचं आहे. कोल्हापूरहून प्रताप नाईकसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.